पूर्ण एसिटी वैदिकचा हो पूर्ण घेतलेली 100% वापर म्हणजे तुम्ही केमिकलचा एक पण काहीच नाही फवारणी नाही घेतलेली एक दाना पण टाकलेला एक दाना पण हाईट पेजर तर नॅचरल एनर्जी आणि उत्पन्न प्रकारची काळूशी काळू फावणं दिसते तुम्हाला हो की नाही आणि तुम्हाला अशी फ्लावरिंग वगैरे याच्यामध्ये काही बदल बदल आहे ना फुलं भरपूर येतात आणि नफळ बी भरपूर येतात शेंगी भरपूर येतात जवळपास 50% बदल पहिले खर्च किती व्हायचा आपला केमिकल किमान 25,000 रुपये 25,000 रुपये आणि आता या प्लॉटला आता 12,000 फक्त म्हणजे निम्मा डायरेक्ट कमी 50% पासून 1 जुलैला त्यांची जवळपास लागवड आहे पूर्णपणे पाऊस चालू आहे 1 महिना ते 6 महिना पूर्ण पाऊस चालू तरी असा प्लॉट आहे तुम्ही दाखवू शकता त्यांना कशा प्रकारचा प्लॉट आहे युनिफॉर्म आपण शेजारी एक प्लॉट केमिकलचा प्लॉट आहे तो त्याची हाईट बघा याची हाईट बघा आणि याला पूर्णपणे म्हणजे हा पावसातच होता पूर्ण लावल्यापासून डायरेक्ट आणि त्याची तरी हाईट बघा सगळी ग्रीनरी ग्रीनरी एकदम ओके म्हणजे पाण्याचा काही प्रॉब्लेम चालला नाही त्याला किती पाऊस पडू आणि काही हो पहिले कांदा पिकाला वापरलं होतं त्याच्यात आणि नंतर जनरल पण वापरलं त्याचं म्हणजे ग्रीनरी किंवा कांदा पिकाला कधी वापरलं होतं मागच्या वर्षी काय कांद्यात काय रिझल्ट मिळाले होते एकदम म्हणजे मोठा कांदा एकदम चमकदार आणि उत्पन्न सगळ्यात महत्वाचं पण ते म्हणजे पीक म्हणजे अजून धरू शकतो असं प्रतिकार शक्ती कांद्याला पिळपग वगैरे पडणे किंवा बाकीचे या गोष्टी तुमच्या प्लॉटमध्ये जाणवल्या का नाही बिलकुल आणि जे केमिकल वरती करत होते त्यांच्या त्याच्यात फरक आहे तुमचा कांद्याला किती खर्च झाला कांद्याला किमान 40,000 रुपये एकरी 40,000 रुपये सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून म्हणजे केमिकल नाही आणि तुम्हाला किती आला एकरी तसं 25-30,000 रुपये म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त 25-30,000 रुपये खर्च आला वापरल्यापासून एकदम चांगले अनुभव आहे ते जवळपास पहिले फक्त खत वापरत होते नंतर आपण त्यांना मार्गदर्शन केलं मग त्यांनी फ्रूट चार्जर वापरलं आणि सॉइल चार्जर ते माझ्या मते इथं झेंडू होता त्यांचा आता संपलेला येतो 8 दिवसाला ते 2 लिटर खर्च सोडत राहत होते आणि त्याच्यामुळे त्यांचं केमिकल आणि आपला ऑर्गॅनिक पूर्ण जवळजवळ प्लॉट होते आणि यांचा जो ऑर्गॅनिक होता तो पूर्णपूर्ण डिफरंट होता याची पानाची साईज फुटवा कळी हे सगळं वेगळं होतं आणि त्या केमिकलला जवळपास मी बघत होतो त्याला सगळे खत सोडलेले होते आणि आपलं फक्त कृषी अमृत रूट चार्जर आणि वरतून क्रॉप म्हणजे आपला बेसल डोस गेला होता फक्त हो आणि वरतून ते स्प्रे मारले होते फक्त कंटिन्यू पाऊस चालू होता त्याच्यामुळे काही देता म्हणजे नव्हतंच सॉइल चार्जर स्प्रे केले बरं आणि सुरुवातीला किती एकर क्षेत्र आहे टोटल किती बॅगा टाकल्या होत्या कृषी अमृतच्या 5 बॅगा एकरी 5 बॅगा टाकल्या होत्या ओके आणि त्याच्यानंतर फक्त 2 स्प्रे केलेले त्याच्यानंतर काही आळीसाठी किंवा मग फ्लावरिंग साठी काही स्प्रे वगैरे केलेत का ओके एकरी तुम्ही किती उत्पादन काढता सोयाबीनच 17-18 पोटे म्हणजे एक किती क्विंटल पर्यंत जाता जास्तीत जास्त 17-18 क्विंटल ओके म्हणजे केमिकल वरती तुम्ही 17-18 क्विंटल किती निघता जास्तीत जास्त ओके आणि आता काय वाटतं तुम्हाला आता किती क्विंटल निघाल कमीत कमी म्हणजे तुमची किती क्विंटल सोयाबीन वाढली सरासरी जर तसा विचार केला जर केमिकल वरती आपण कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त एक 10 क्विंटलच्या आसपास सोयाबीन काढू शकतो त्याच्यापेक्षा जास्त सोयाबीन आपण म्हणजे केमिकल वरती काढत नाही आणि जर तुम्ही आता एसिटी वधिकचा वापर करताय तर 100% तुमचं उत्पादन वाढणार आहे बरोबर तुम्हाला काय वाटतं किती पटीने उत्पादन वाढण हे जवळपास निम्म्याने उत्पादन निम्म्याने वाढेल यावर्षी काय अपेक्षा किती सोयाबीन होईल 17-18 पोटी यावर्षी 100% होईल म्हणजे 7-8 क्विंटल तुमचं उत्पादन वाढेल ओके कसा प्लॉट आहे केमिकलचा प्लॉट आहे पूर्ण केमिकलचा आहे पूर्णपणे सगळं केमिकल वरती आपण बघू शकतो की लांबून दिसलं तरी पूर्ण कीड दिसते बघा एक सुद्धा पान सगळं खाल्लेले रोगराईवरती त्याच्यानंतर तो युनिफॉर्म पण नाही म्हणजे कमी असते
पण हा जर प्लॉट बघितला तुम्ही तर पूर्ण एक सारखा प्लॉट आहे. तुम्ही चारही कोपऱ्यात कुठं पण बघू शकता की हाईट वगैरे सगळी सेम आहे. त्याच्यानंतर ग्रेनरी, त्याच्यानंतर कुठं येलोइशपणा नाही, डेफिशियन्सी नाही, बरोबर. हे पान आपण बघू शकतो. सर काय वाटतं तुम्हाला? एकदम जबरदस्त आहे. ग्रेनरी ना एकदम छान आहे, म्हणजे काळूची ना. हा पूर्ण एसिडी वैदिकचा प्लॉट, म्हणजे असं तूर मधलं तरी पान मोडत नाही. आणि केमिकलचं पान जर असं हे केलं ना लगेच हे होतं, म्हणजे हे पान असं गोळा केलं तरी ते लगेच व्यवस्थित होऊन जातं. आणि केमिकलचं राहत बुडा होऊन जातो, डायरेक्ट भुवा होऊन जातो. म्हणजे याच्यामध्ये काय ताकद आहे एसिडी वैदिक मध्ये ना. युनिफॉर्म मध्ये एकसारखी वाढ दिसत प्लॉटची. केमिकलचा प्लॉट एकसारखा आहे का? नाही नाही, वैदिक एकसारखा आहे. आणि त्याच्यानंतर काय समोर दिसतंय, वर खाली दिसतंय, पिवळे पानं दिसतंय, आनंदची. आणि इकडे काय आळे इकडे नावाला दिसत नाही ना, आळे वगैरे काहीच नाही. जर आपण बघितलं आता शेंगा वगैरे, म्हणजे फ्लावरिंग वगैरे, तर बघू शकतो आपण. म्हणजे जवळजवळ शेंगा पण त्याला सेट झालेले. पूर्ण पावसातला प्लॉट आहे सर. किती महिने पाऊस चालू होता कंटिन्यू? जवळपास पूर्ण महिनाभर पाऊस चालू होता. एक महिनाभर गळ झाली ना, काहीच झालं नाही. फॉरिंगला काहीच प्रॉब्लेम आला नाही, म्हणजे एकदम सेटिंग पण व्यवस्थित होऊन गेली. ओके, माझं नाव सचिन शांताराम देशमुख, राहणार इंदोरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. माझं इथे एक शॉप आहे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी, त्याचं नाव सचिन ॲग्रो आहे. ते साईलॉन समोर इंदोरी फाटा इथं आहे. ते आपले शेतकरी आहे. तर आता त्यांचं नाव सर, तुम्ही नाव सांगा. माझं नाव संदीप कारबाळी माणूसकर, मुक्काम पोस्टर रुंबोली, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी मागच्या वर्षापासून गेल्या 2 वर्षापासून सॉइल चार्जरचं म्हणजे टेक्नॉलॉजी वापरू लागलो. ओके ओके, एकदम बेस्ट रिझल्ट. पूर्ण एसिटी वैदिकची माहिती कुठून भेटते आपल्याला? यांच्याकडे आपण सचिन कुशाव. नाही कुठं तुम्ही कॉल सांगितलं किंवा डायरेक्ट कुठं कॉन्टॅक्ट केला वगैरे? नाही नाही, यांनी सांगा म्हणजे यांच्या मार्गदर्शन. बरं, आपण सोयाबीन बघतो आहात सध्या, याच्यामध्ये ठीक आहे काय बदल वाटतो? पहिले पण तुम्ही पिकं घ्यायची वगैरे, बरोबर. याच्यात सोयाबीन तुम्ही म्हणजे किती दिवस, म्हणजे किती वर्षापासून शेती करता आणि किती दिवसापासून सोयाबीन पीक घेता? आपण किमान 10 वर्षापासून शेती करतो आणि 5-6 वर्षापासून सोयाबीन. बरं, आता म्हणजे तुम्ही आता पूर्ण एसिटी वैदिकचा हो पूर्ण घेतलेली 100% वापर, म्हणजे तुम्ही केमिकलचा काहीच नाही, फवारणी घेतलेली, एक दाना पण टाकली? दाना पण. ओके ओके, नेमकी आता तुम्ही हा तुमचा पहिलाच प्लॉट आहे, बरोबर. हो, इथून मागं तुम्ही सोयाबीन करायचे, त्याच्यामध्ये नेमकी तो बदल आणि या बदल मध्ये हाईट पीच एकदम आणि उत्पन्न प्रकारची काळूशी काळू फावणं दिसते तुम्हाला? हो की नाही? आणि तुम्हाला अशी फ्लावरिंग वगैरे याच्यामध्ये काही बदल? हा बदल आहे ना, फुलं भरपूर येतात आणि फळ बी भरपूर येतात, शेंगी भरपूर येतात. आणि तुम्ही आता खर्चच कसं सांगाल नेमकी केमिकलचा जो तुमचा खर्च होता आता? जवळपास 50% बदल. 50% बदल म्हणजे आता आपण हा पूर्ण तुमचा पीक आहे सोयाबीन, किती एकर म्हणजे किती? एक एकर म्हणजे पहिले खर्च किती व्हायचा आपला केमिकल? किमान 25,000 रुपये. 25,000 रुपये. आणि आता या प्लॉटला आता 12-12 म्हणजे निम्मा डायरेक्ट 50% खर्च. कसं वाटतंय नेमकी तुम्हाला? चांगलं, एकदम 100% परफेक्ट. तरी सर, लावल्यापासून 1 जुलैला त्यांची जवळपास लागवड आहे, पूर्णपणे पाऊस चालू आहे. एक महिना ते 6 महिना पूर्ण पाऊस चालू आहे तरी असा प्लॉट आहे. तुम्ही दाखवू शकता त्यांना कशा प्रकारचा प्लॉट आहे? युनिफॉर्म. आपण शेजारी एक प्लॉट आता केमिकलचा प्लॉट येतो, प्लॉट त्याची हाईट बघा, याची हाईट बघा. आणि याला पूर्णपणे म्हणजे हा पावसातच होता पूर्ण लावल्यापासून डायरेक्ट. आणि त्याची तरी हाईट बघा, सगळी ग्रीनरी ग्रीनरी एकदम ओके, म्हणजे पाण्याचा काही प्रॉब्लेम चालला नाही त्याला, किती पाऊस पडू आणि काही हो. व्हरायटी कोणती सर? फुले संगम. फुले संगम. ओके, तर आता जवळजवळ 2 महिन्याचं पीक झालेलं आहे. तुम्ही किती वर्षापासून सोयाबीन पीक करताय? 6 वर्षापासून. 6 वर्षापासून व्हरायटी हीच लावताय? नाही, पहिले इगल होती आणि याच वर्षी आपण फुले संगमचं बियाणं उपलब्ध करून लागवड केली. ओके, याच वर्षी ह्या व्हरायटीची लागवड केली. बरं, आता समजा 60 दिवसामध्ये तुम्ही याचे पिकावरती रोगराय वगैरे काय अटॅक वगैरे काही वाटलं का तुम्हाला? तसं काही सुरुवात कशी केली मला सांगा ना. तुम्हाला सगळ्यात आधी या तंत्रज्ञानाची माहिती कुठून मिळाली? तुम्ही सुरुवात कशी काढली? तुम्ही एसिटी वैदिक तुम्हाला कसं वापरूशी वाटलं? आम्ही पहिले कांदा पिकाला वापरलं होतं त्याच्यात आणि नंतर जनरल पण वापरलं त्याचं, म्हणजे ग्रेनरी किंवा. कांदा पिकाला कधी वापरलं होतं? मागच्या वर्षी.
काय कांद्यात काय रिझल्ट मिळाले होते? एकदम म्हणजे मोठा कांदा, एकदम चमकदार आणि उत्पन्न सगळ्यात महत्वाचं उत्पन्न. हा कोणता गावाचं नाव काय? रुंबोडी. रुंबोडी 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 एरियात सगळ्यात जास्त कांद्याचं उत्पादन होतं, म्हणजे कांदा पीक घेतलं जातं सगळ्यात जास्त. आणि हा आणि येता आता सर पण बोलत होते की सगळ्यात जास्त कांदा पीक इथं घेतलं जातं, पण या भागात जास्तीत जास्त पाऊस होतो, कारण हा भाग भंडारदाऱ्याच्या जवळ येतो आणि पावसाचं प्रमाण इकडे खूप जास्त आहे. तर ज्यावेळेस कांदा होता त्यावेळेस पाऊस पण जास्त होता. तर आसपासल्या जे शेतकरी आहे त्यांचं जे कांदा पीक आहे त्यांच्या पिकामध्ये आणि तुमच्या पिकामध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटला, म्हणजे बदल काय वाटले? म्हणजे ते म्हणजे पावसाच्या ज्यात पण ते म्हणजे पीक म्हणजे आजून धरू शकतो असं प्रतिकार शक्ती कांद्याला पिळपग वगैरे पडणे किंवा बाकीचे या गोष्टी तुमच्या प्लॉट मध्ये जाणवल्या का? नाही बिलकुल. आणि जे केमिकल वरती करत होते त्यांच्या त्याच्यात फरक आहे. तुमचा कांद्याला किती खर्च झाला? कांद्याला किमान 40,000 रुपये. 40,000 रुपये सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून केमिकल नाही. आणि तुम्हाला किती आला इकडे? 25-30,000 रुपये. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त 25-30,000 रुपये खर्च आला. तुम्हाला मार्गदर्शन कोण करतात? सचिन सर. सर तुमचे काय अनुभव आहे? सर आता वापरल्यापासून तर एकदम चांगले अनुभव आहे. आता ते जवळपास पहिले फक्त खत वापरत होते, नंतर आपण त्यांना मार्गदर्शन केलं, मग त्यांनी फ्रूट चार्जर वापरलं, सॉइल चार्जर वापरलं आणि सॉइल चार्जर ते माझ्या मते इथं झेंडू होता त्यांचा, आता संपलेला येतो. 8 दिवसाला ते 2 लिटर खारखं सोडत राहत होते. ओके. आणि त्याच्यामुळे त्यांचं केमिकल आणि आपला ऑर्गॅनिक पूर्ण जवळजवळ प्लॉट होते. आणि यांचा जो ऑर्गॅनिक होता तो पूर्णपूर्ण डिफरंट होता. याची पानाची साईज, फुटवा, कळी हे सगळं वेगळं होतं. आणि त्या केमिकलला जवळपास मी बघत होतो त्याला सगळे खत सोडलेले होते. आणि आपलं फक्त कृषी अमृत, रूट चार्जर आणि वरतून क्रॉप, म्हणजे आपला बेसल डोस गेला होता फक्त. हो, फ्रूट आणि वरतून ते स्प्रे मारले होते फक्त. कंटिन्यू पाऊस चालू होता त्याच्यामुळे म्हणजे आधी कांदा पिकामध्ये सर यशस्वी झाले, त्याच्यानंतर मग सोयाबीन पिकावरती सुरुवात केली, झेंडू पिकावरती सुरुवात केली. जसं की सोयाबीन पिक आता 60 दिवसाचा झालाय, तुम्ही 60 दिवसामध्ये याला कोणते कोणते स्प्रे वगैरे किती फवारणी केल्या? म्हणजे आम्ही फक्त दोनच फवारणी केली आतापर्यंत. कोणत्या? फ्रूट चार्जर आणि सॉइल चार्जरचा स्प्रे केलेत. बरं. आणि सुरुवातीला किती एकर क्षेत्र आहे टोटल? 1 एकर क्षेत्र. किती बॅगा टाकल्या होत्या कृषी अमृतच्या? 5 बॅगा टाकल्या. एकरी 5 बॅगा टाकल्या होत्या. ओके. आणि त्याच्यानंतर फक्त 2 स्प्रे केलेले, त्याच्यानंतर काही आळीसाठी किंवा मग फ्लॉवरिंग साठी काही स्प्रे वगैरे केलेत का? काहीच नाही. ओके. सरासरी जर विचार केला तर एकरी तुम्ही किती उत्पादन काढता सोयाबीनचं? 17-18 पोते. म्हणजे एक किती क्विंटल पर्यंत जाता जास्तीत जास्त? 17-18 क्विंटल. ओके. म्हणजे केमिकल वरती तुम्ही 17-18 क्विंटल किती निघता जास्तीत जास्त? ओके. आणि आता काय वाटतं तुम्हाला, आता किती क्विंटल निघाल? म्हणजे कमीत कमी म्हणजे तुमची किती क्विंटल सोयाबीन वाढली? सरासरी जर तसा विचार केला जर केमिकल वरती आपण कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त 10 क्विंटलच्या आसपास सोयाबीन काढू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त सोयाबीन आपण सोयाबीन म्हणजे केमिकल वरती काढत नाही. आणि जर तुम्ही आता एसीटी अधिकचा वापर करताय तर 100% तुमचं उत्पादन वाढणार आहे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं किती पटीने उत्पादन वाढणं? हे जवळपास निम्म्याने उत्पन्न निम्म्याने वाढेल. यावर्षी काय अपेक्षा आहे, किती सोयाबीन होईल? 17-18 पोते. 17-18 पोते यावर्षी 100% होईल, म्हणजे 7-8 क्विंटल तुमचं उत्पादन वाढेल. ओके. आणि त्याची क्वालिटी वगैरे, ग्रेनरी वगैरे तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना बाकीच्या? म्हणजे ग्रेनरी किंवा आणि आपण शेजारी खाली पीक बघतोय आता, तो पूर्ण कसा प्लॉट आहे? केमिकलचा प्लॉट आहे, पूर्ण केमिकलचा आहे, पूर्णपणे सगळं केमिकल वरती. आपण बघू शकतो की लांबून दिसलं तरी पूर्ण कीड दिसते बघा, एक सुद्धा पान सगळं खाल्लेले रोगराईवरती. त्याच्यानंतर तो युनिफॉर्म पण नाही, म्हणजे कमी असते. पण हा जर प्लॉट बघितला तुम्ही तर पूर्ण एकसारखा प्लॉट आहे. तुम्ही चारही कोपऱ्यात कुठं पण बघू शकता की हाईट वगैरे सगळी सेम आहे. त्याच्यानंतर ग्रेनरी, त्याच्यानंतर कुठं येलोइशपणा नाही, डेफिशियन्सी नाही. बरोबर. हे पान आपण बघू शकतो. सर काय वाटतं तुम्हाला? एकदम जबरदस्त आहे. याची ग्रेनरी ना एकदम छान आहे, म्हणजे काळूची ना. हा पूर्ण एससीडी वैदिकचा प्लॉट, म्हणजे असं कुरमधलं तरी पान मोडत नाही. आणि केमिकलचं पान जर असं हे केलं ना लगेच येवत, म्हणजे हे पान असं गोळा केलं तरी ते लगेच व्यवस्थित होऊन जातं. आणि केमिकलचं राहत बुडा होऊन जातो, डायरेक्ट भुवा होऊन जातो. म्हणजे याच्यामध्ये काय ताकद आहे एससीडी वैदिक मध्ये? काय सांगू शकता तुम्ही सर शेतकऱ्यांसाठी, इतर शेतकऱ्यांसाठी? सगळ्यांनी असं म्हणजे एससीडी करा, वापर करा आणि कांद्याचे रोप लावले आता बी टाकलेले, त्यांनी आपले सगळे वापरलेले मायक्रो चार्जर टाकले, रूट चार्जर, न्यूट्री आणि कृषी अमृतच्या 15 गुंठ्याला जवळपास 3-4 बॅग टाकलेले बियाला पण त्यांनी सॉइल चार्जर कोटिंग करून
ओके दोन दिवस झाले आताच टाकले त्यांनी सगळे पहिल्यापासून म्हणजे ते आता कांद्या रोपवासाठी पण वापरतात परत वापरते असं कांदे म्हणजे उत्तम रिझल्ट मिळाल्यामुळे काय सुनील सर काय वाटतं तुम्हाला रिझल्ट खूप छान दिसून राहिले काय प्लॉट कडे शेजारी केमिकलचा प्लॉट इकडे वैदिकचा प्लॉट काय तुम्हाला डिफरन्स काय दिसून जो प्लॉट आहे ना युनिफॉर्म म्हणजे एकसारखी वाढ दिसते प्लॉटची केमिकलचा प्लॉट एकसारखा आहे का नाही वैदिकचा एकसारखा आहे आणि त्याच्यानंतर काय समोर दिसतोय वर खाली दिसतोय पिवळे पानं दिसतोय आनंद आणि इकडे इकडे काय आळे इकडे नावाला दिसत नाही ना आळे वगैरे काहीच नाही जर आपण बघितलं आता शेंगा वगैरे म्हणजे फ्लावरिंग वगैरे तर बघू शकतो आपण म्हणजे जवळजवळ शेंगा पण त्याला सेट झालेले पूर्ण पावसातला प्लॉट आहे सर किती महिने पाऊस चालू होता कंटिन्यू जवळपास पूर्ण महिनाभर पाऊस चालू होता एक महिनाभर झाली ना काहीच झालं नाही फ्लॉवरिंगला काहीच प्रॉब्लेम आला नाही म्हणजे एकदम सेटिंग पण व्यवस्थित होऊन गेली ओके तर सर तुम्हाला मार्गदर्शन कोण करतात सचिन सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर माझं नाव सचिन देशमुख आहे माझ्या शॉपचं नाव सचिन अॅग्रो आहे साई लॉन्स समोर इंदोरी फाटा इथं मला सगळे प्रोडक्ट तुम्हाला भेटतील शेतकऱ्यांना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा तर शेतकऱ्यांना संपर्कासाठी माझा नंबर आहे 73 540 300 ओके ठीक आहे सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव निलेश कराड तुम्ही अकोला तालुक्यातील काम पूर्ण काम बघतो माझा मोबाईल नंबर 88834 0627 धन्यवाद सर धन्यवाद